नंतर एक महत्वाची घडामोड. उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. वणीनंतर लातूर एअरपोर्ट आणि औसा हेलिपॅडवर ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. दरम्यान यानंतर मवी आणि महायुतीत वार पलटवार सुरू झाले. खोलो नाही 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 दादा, एक मिनिट, पहिलं आय कार्ड. काय नाव? महेश शानिमे. हा, महेश शानिमे. महेश शानिमे. महेश शानिमे. शानपण काय? शानिमे. शानिमे कुठले? जिल्हा परिषद बांधकाम. जिल्हा परिषद. अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं? अपॉइंटमेंट दाखवा. सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर. तुमची पाकिटं दाखवा. तुमच्या खिशात किती पैसे आहेत? सगळ्यांचे पैसे तपासा. तुमचं नाव काय? हनुमंत बालके. हनुमंत बालके. हनुमंत के कुठले? कृषी विभाग. कृषी विभाग. तुमचं नाव काय? बालाजी बेवणारे, कृषी विभाग. कृषी विभाग. फोटो दादा या. तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे. प्रदीप. प्रदीप पुंजे. पुंजे. आणि महाराष्ट्रातले सगळे आहात? सगळ्या. तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासले? किती नाव सांगा. पटपट पटपट. माझी पहिलीच. दरवेळेला मीच पहिला गिराईक. आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो मी तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे. नाही नाही, अडचण नाही. मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये. आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे. ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे. तपासा. घ्या. या पोलीस जरा या. या तुमचा पण फोटो काढतो. या आपलं. बरोबर. या या. काय तपासायचंय? लवकर या. अरे बघा ना, लाजू नका. सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर. तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही. ना बघा हो. अरे बघा हो, लाजू नका. ठीक आहे, चला. माझा काय तुमच्यावरती राग नाहीये. मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे. कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्यावरती काय माझा राग नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा, धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात राहा. महाराष्ट्रातले आहेत ना सगळे? हा, मग महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठीच मरायचं. बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत. हा, चल, धन्यवाद. एक टीव्हीवरती काल व्हिडिओ आला होता, बघितला ना मी काढलेला. काय होता? आता परत इकडे तपासली. म्हणून मी त्यांना सांगतोय, चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना, तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना, माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्रच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत. माझ्या कपड्यांच्या बॅगा आहेत ना. एक गाडी द्या तुमच्या बरोबर, पायथर माझे कपडे पण तुम्हीच धुवा. मला काही हरकत नाहीये. मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे. पण माझा जो आक्षेप आहे की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत? विरोधकांना त्रास देणं हे सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे. बॅगांच्या तपासणीवरून शरद पवारांचा महायुतीवर हल्ला बोल. बॅगा तपासण्याचा अधिकार आहे. माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या देखील बॅगा तपासल्या आहेत. अजित पवार. माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत. माग मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या. पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे. आत्ता पण मी जातो. मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या. शिर्डीत नाशकात शिंदेच्या हेलिकॉप्टर मधून बॅगा उतरवल्या, त्यांच्या बॅगा कोण तपासणार? संजय राऊतांचा सवाल. तुम्ही आमच्या तपासण्या करता, काहीच हरकत नाही करायला. ह्यांच्या कोणी करायच्या? करणार आहात की नाही? काही यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत? हा आमचा साधा प्रश्न आहे. विरोधकांचे आरोप चुकीचे. मुख्यमंत्री शिंदेच्या देखील गाड्या तपासल्या जातात. गुलाबराव पाटील. शिंदे साहेबांच्याही बॅगा लोकसभेच्या वेळेस तपासल्या गेल्या होत्या. संभाजीनगरमध्ये नाशिकला तपासली गेलेली होती. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत.